दिलकेश बानू प्रकरणामध्ये आज नवीन खुलासा गुजरात सरकारकडून करण्यात आलेला आहे आणि तो अत्यंत धक्कादायक आहे की ही जी सहमती 11 जणांना म्हणजे बिल्किस बानोवरती गर्भवती असताना जो अत्याचार झालेला होता, तिच्या घरातल्या इतर महिलांवर झालेला होता, तिच्या 3.5 वर्षाच्या मुलीला मारून टाकण्यात आलेलं होतं आणि हे 11 जण जे गँगरेप करणार होते त्यांना सोडून देण्यात आलेलं होतं आणि फक्त सोडून देण्यात आलं नाही की गेले 1000 दिवस म्हणजे 3.5 वर्ष हे लोक पॅरोलवरती. बिल्किस बानू प्रकरणामध्ये आज नवीन खुलासा गुजरात सरकारकडून करण्यात आलेला आहे आणि तो अत्यंत धक्कादायक आहे की ही जी सहमती 11 जणांना म्हणजे बिल्किस बानोवरती गर्भवती असताना जो अत्याचार झालेला होता, तिच्या घरातल्या इतर महिलांवर झालेला होता, तिच्या 3.5 वर्षाच्या मुलीला मारून टाकण्यात आलेलं होतं आणि हे 11 जण जे गँगरेप करणार होते त्यांना सोडून देण्यात आलेलं होतं आणि फक्त सोडून देण्यात आलं नाही की गेले 1000 दिवस म्हणजे 3.5 वर्ष हे लोक पॅरोलवरती बाहेर आहेत आणि अशा लोकांना सोडण्यात आपण सुप्रीम कोर्टाने गुजरात राज्याकडे जो खुलासा मागितला तो आज गुजरात राज्याकडनं खुलासा आलेला आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सहमतीनेच आम्ही त्यांना सोडलेलं आहे. तर आता आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे की मुंबई हायकोर्टाने ज्यांना सोडण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता, सीबीआयच्या कोर्टने स्पेशल जजने जिथे स्पष्टपणे सांगितलं होतं की अशा गुन्हेगारांना जे हिनियस क्राईम करणारे लोक आहेत त्यांना सोडता येणार नाही, तेव्हा तरी सुद्धा आपण कसं काय सोडलंय? म्हणून आज आमच्या सर्व देशाचं आज लक्ष लागलेलं आहे, ते पंतप्रधानांकडे लागलेलं आहे की 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरनं जे भाषण करतात की महिलांचा सन्मान ठेवला पाहिजे, महिलांची सुरक्षा असली पाहिजे, बेटी बचाओ अशी भाषणं ज्यांनी केलेली आहेत त्या पंतप्रधान मोदींना आता आमचा प्रश्न आहे की अशा गृहमंत्र्यांचा